महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या व्याख्यान प्रवासाच्या रौप्य महोत्सवानिमित्त साहित्यिकांच्या जीवन प्रवासावरील विशेष व्याख्यानमाला कथा त्यांच्या सर्जनाची दिनांक 15 ते 21 जुलै 2020 दरम्यान दररोज रात्री 8 वाजता पुणे दर्पण न्यूज चॅनलच्या युट्यूब फेसबुक आणि वेबसाईट वरून थेट प्रक्षेपण. प्रायोजक वैद्य खासगीवाले, जीवामृत आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पुणे. शहरातील होलसेल आणि अन्य मोठ्या व्यापाऱ्याचे विकेंद्रीकरण करून हब तयार करण्यासाठी पुणे व्यापारी महासंघाला पुण्याच्या जवळपास काही हजार एकर जागा हवी आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तशी मागणी केली आहे. ही मागणी पवार यांनी राज्य सरकारपर्यंत पोहोचून या विषयात मध्यस्थी करावी अशी ही व्यापाऱ्यांची मागणी आहे. पुणे व्यापारी महासंघाची मंगळवारी पुण्यात बैठक झाली, त्याला पवार उपस्थित होते. यावेळी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, विठ्ठल शेठ मणियार आणि अन्य 28 व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे, त्यात काही राज्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुणे हे औद्योगिक, शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जसे महत्त्वाचे शहर आहे, तसे हे विविध प्रकारच्या व्यवसायाचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. हा व्यापार शहरात केंद्रित आहे, तो विकेंद्रित करण्याचा महासंघाचा विचार आहे. त्यासाठी त्यांना काही एकर जागा हवी असल्याचे पवारांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. शहरातील मंडईचे जसे विकेंद्रीकरण करून मार्केट यार्ड प्रस्थापित केले, तसेच या व्यापाऱ्याचेही करण्याचा विचार आहे. ही जागा रिंगरोडजवळ असावी, तेथे मेट्रोची कनेक्टिव्हिटी असावी, शिवाय पाणी, रस्ते, ड्रेनेज यांची सोय असावी अशी त्यांची मागणी आहे. याशिवाय या हबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था त्याच ठिकाणी करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारावा लागणार आहे, त्यासाठीही जागा उपलब्ध करून द्यावी या बाबींचाही महासंघाने केलेल्या मागणीत समावेश आहे. उत्पादित मालाला प्रदर्शित करण्यासाठी एक्झिबिशन सेंटर उभारणेही आवश्यक आहे, त्यासाठी जागेची मागणी महासंघाने केली असून तो वेगळा प्रकल्प असेल असे पवारांनी सांगितले. पालकमंत्री तसेच जिल्ह्याचे अधिकारी यांच्या कानावर ही मागणी घालणे तसेच राज्याच्या पातळीवर चर्चा करण्याचा माझा छोटासा प्रयत्न राहणार आहे असेही पवार म्हणाले. तसेच काही व्यापाऱ्यांचे लॉकडाऊनमध्ये असलेले भरमसाठ वीज बिल आणि अन्यही काही प्रश्न आहेत, त्यासंबंधीचे प्रश्नही राज्य सरकारमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले आहेत. आपल्या देशामध्ये एक जबरदस्त किंमत देशाला देण्याची व्यवस्था झाली आणि देशातली काही राज्य जी या कोरोनाच्या संकटामध्ये अधिक प्रमाणात अडचणीत येत आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, देशाची राजधानी दिल्ली असेल, असे अनेक राज्य की ज्या ठिकाणी विजभेकर असेल त्या त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा परिणाम खाली सुरू झालेला आहे. आज या वेगवेगळ्या क्षेत्रात जे परिणाम होत आहेत त्याची माहिती घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न आम्हा लोकांचा असतो. पुणे शहराचा जर विचार केला आणि पुणे परिसराचा, तर पुणे शहर जसं औद्योगिकदृष्ट्या किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं, तसं विविध प्रकारच्या व्यवसायाच्या संबंधीचं केंद्र हे पुणे शहर ओळखलं जातं. आणि या सगळ्या व्यावसायिकांची जी संघटना आहे, पुणे व्यापारी संघ महासंघ, की ज्याच्यामध्ये साधारणतः जवळपास 82 असोसिएशन आहेत आणि त्याच्याशिवाय होलसेलर सुद्धा मोठ्या संख्येने. आज या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या असोसिएशनचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने सिल्वर मार्केट असेल, पुढे प्रायव्हेट डीलर असेल, ऑटोमोबाईल डीलर असेल, मशिनरी मार्केट असेल, ग्लास अँड कॉपर मर्चंट असतील, ॲल्युमिनियम असतील, केमिकल असतील, इंडस्ट्रियल सप्लायर असतील, पेपर डीलर असतील, होलिडे असतील, कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर असतील, असे जवळपास 28 त्या त्या व्यवसायाच्या संबंधीच्या संघटना त्यांचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित होते. आणि आज पुणे शहरामध्ये होलसेल व्यापारी सदस्य आणि त्यांच्या संख्या ही जवळपास 4000 आसपास आहे.
आणि याच्यामध्ये यांच्या हातामध्ये सवन इथला व्यवसाय आज आपण गेले अनेक वर्षापासून बघतोय आणि हा व्यवसाय पुणे शहराच्या अर्थव्यवस्थेवर आणि पुणे शहराच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत उपयुक्त आणि अनुकूल अशा प्रकारची भूमिका घेणारा वर्ग. परंतु कोरोनाच्यामुळं आणि जवळपास 3 महिने वार्षिक कंपनी बंद असल्याच्यामुळे आणि लोकांच्या नागरिकांच्या मनामध्ये कोरोनाची जी भीती आहे त्यामुळं सवन या व्यवसायाचा विशेष परिणाम झाले. आज पुणे शहरामधला हा सवन व्यापार शहरामध्ये केंद्रित आहे आणि शहरात केंद्रित असलेला व्यवहार सवन व्यापार हा विकेंद्रित स्वरूपामध्ये करण्याच्या उद्देशाचा विचार व्यापारी महासंघाच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये आलेल्या आणि आज त्यांना असं वाटतं आणि त्याचं म्हणणं मला योग्य वाटतं की पुण्याच्या परिसरामध्ये कुठेतरी राज्य सरकारची पुढाकार घेऊन एक मोठी जमीन उपलब्ध करून दिली. मला आठवतंय की 1978 साली पुण्याची मंडई ही जी इथं मंडई होती ती मार्केट भाजीपाला आणि बाकीचं मार्केट आधी शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आणि आज जे मार्केट यार्ड म्हणून जो ओळखला जातो त्या परिसरामध्ये आपण मोठं मार्केट प्रस्थापित केलं. पण ते मार्केट अत्यंत कमी बच्चा परिस्थिती होती आणि म्हणून या असोसिएशनच्या सगळ्या सहकार्यांची एक भूमिका अशी आहे की पुढच्या 15-100 वर्षाचा जो विचार करायचा असेल तर पुण्याच्या जवळ नागरिकांना सोयी सापडेल अशा ठिकाणी राज्य सरकारनी पुढाकार घेऊन या ठिकाणी काही 1000 एकर जमीन ही जर उपयोग करून दिली तर सवन हा पुण्यातला मार्केट आणि व्यापार शिफ्ट करण्याच्या संबंधीची त्यांची तयारी आहे.